हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 6 फेब्रुवारी, वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे षटतीला एकादशी. एका वर्षामध्ये एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे. तर उद्या षटतीला एकादशी आहे, तर ती इतर एकादशींपेक्षा सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते. आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि काही आपल्याला उपाय सुद्धा करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे. हळदीचा हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे, त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, संकट, दोष, पैशाच्या अडचणी आणि दारिद्र्य हे नष्ट होईल आणि लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतील. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर पहा, मसाल्यामध्ये हळदीचं महत्व किती आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्याचबरोबर आपल्या धार्मिक कार्यामध्ये सुद्धा याला अत्यंत महत्त्व असतं. पूजेमध्ये सुद्धा हळद ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. हळद ही नकारात्मकता आणि वाईट नजरेपासून दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. हळदीचा जो संबंध आहे तर तो थेट बृहस्पती ग्रहाशी जोडला जातो आणि म्हणूनच पूजेमध्ये हळद जी आहे तर ती आपण वापरत असतो. त्याचबरोबर आपल्या कपाळावरती सुद्धा आपण हळदीचा हा टीका लावत असतो. कोणतेही महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी बाहेर जात असाल तर त्या कामामध्ये जर तुम्हाला नेहमी अपयश येत असेल तर त्यावेळेला तुम्हाला हळदीचा एक टिळा तुमच्या कपाळावरती लावायचा आहे, म्हणजे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. आता विवाह संबंधित काही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील तर त्या सुद्धा यामुळे दूर होतात. आणि त्याचबरोबर हळदीमुळे जीवनामध्ये संपन्नता येते, नकारात्मकता, निगेटिव्हिटी दूर होते आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आपण हळद ही वापरत असतो. तर उद्या आपल्याला हळदीचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे, कारण भगवान श्री हरिविष्णूंना सुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या वस्तू सुद्धा त्यांना अतिशय प्रिय आहेत. जसं की पिवळी फुलं असतील, पिवळे नैवेद्य असतील, तर असा जो नैवेद्य किंवा फुलं जी आहेत तर ते आपण या एकादशीच्या दिवशी त्यांना अर्पण करत असतो, पिवळे वस्त्र त्यांना आपण घालत असतो. तेवढंच महत्व या एकादशीच्या दिवशी हळदीला किंवा या पिवळ्या रंगाला सुद्धा असतं. तर बघा, आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतील आणि प्रत्येक कामामध्ये जर तुम्हाला अपयश येत असेल आणि कुठलंही महत्त्वाचं काम जर तुमचं पूर्ण होत नसेल आणि वारंवार त्या कामामध्ये काही ना काही अडथळे येत असतील, मग संकट तुमच्यावरती येत असतील, शारीरिक, मानसिक, आर्थिक संकट जर तुमच्यावरती येत असेल किंवा कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला दोष लागलेले असतील तर या सर्व अडचणीतून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये पैशाच्या संबंधित अडचणी जर तुमच्या वारंवार येत असतील, घरामध्ये जास्त पैसा जर तुमचा खर्च होत असेल, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे. उद्या हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम सकाळी आपल्याला उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे. थोडीशी हळद जी आहे तर ती आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला आंघोळ झाल्यानंतर तर आपली पंचोपचारे देवी देवतांची पूजा करायची आहे. भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला त्याचा गंध बनवायचा आहे. आणि हा तिलक जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती लावायचा आहे. चंदनाचा टीका सुद्धा आपल्याला आवर्जून लावायचा आहे आणि त्याचबरोबर अष्टगंधक सुद्धा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वतःच्या पण कपाळावरती हा तिलक लावून घ्यायचा आहे. तुमच्या कुंडलीमधला जर गुरुग्रह मजबूत करायचा असेल तर तुम्हाला हळदीचा तिलक जो तुमच्या कपाळावरती लावायचा आहे. तुमचा बृहस्पती ग्रह जो आहे तर तो यामुळे मजबूत होतो, गुरुग्रह सुद्धा यामुळे मजबूत होतो. तर तुमची गरिबी आणि पैशाच्या अडचणी संपवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 3 अख्ख्या ज्या हळकुंड असतात तर ती तुम्हाला घ्यायची आहे. हळकुंड घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे, बसायला आसन घ्यायचं आहे. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ही जी हळकुंड आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 1 वेळेला लक्ष्मी सुक्तम म्हणायचं आहे आणि 108 वेळेला तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या
मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला एक वेळेला म्हणायचं आहे. एक वेळेला तुम्हाला श्री सुक्तम जे आहे तर ते म्हणायचं आहे. लक्ष्मी स्तोत्र सुद्धा तुम्हाला जर येत असेल तर ते पण तुम्ही म्हणू शकता. जर तुमच्याकडे कवड्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत या हळकुंडाच्या सोबत. आणि दोन या वस्तू तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन श्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र आणि 108 वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिच्या समोर तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी, दोष नष्ट करण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि ही जी हळकुंड आहे तर ती तिथे तुम्हाला अर्पण करायची आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे बुधवारी उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि हे तीनही हळकुंड तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत. यामध्ये दोन अखंड वेलची टाकायचे आहेत आणि याची पोटली करून तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. त्यामुळे तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या घराची भरभराट होते आणि घरामध्ये सुख शांती नांदत असते. आणि त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुमचं जर दुकान असेल, बिझनेस असेल तर ही पोटली तुम्ही तुमच्या दुकानातल्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवली तरीही चालेल. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवली तरीही चालेल. आता त्यानंतर अजून एक तुम्हाला उपाय मी सांगणार आहे. एक तांब्याचा कलश पाणी भरून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तर बघा, आवळ्याच्या झाडामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो आणि तुम्ही जर या दिवशी आवळ्याच्या झाडाला जर तुम्ही हे पाणी अर्पण केलं तर त्यांचा आशीर्वाद हा तुमच्यावरती नक्कीच प्राप्त होईल. आणि म्हणूनच तुमच्या घराच्या शेजारी जर आवळ्याचं झाड असेल तर तिथे तुम्ही हे पाणी अर्पण करा. आवळ्याचं झाड नसेल तर मग शमीच्या झाडाला अर्पण केलं तरीही चालेल. त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी, संकट आणि दारिद्र्य हे दूर होईल आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील. तर बघा, त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला सांगितलेले हळदीचे उपाय सगळे करायचे आहेत. आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती सुद्धा आपल्याला तुळशीच्या मुळाला अर्पण करायची आहे. त्यामुळे हे सर्व छोटे मोठे उपाय जे काही आहेत तर ते तुमच्यासोबत मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.